बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो, ॲडमिशन सुरू। आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला। येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागातील भुलेगाव, मामदापूर, राजापूर आदी गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असून उत्तरपूर्व भागासाठी 7 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती येवला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अन्सार शेख यांनी दिली आहे। दिनांक 27 एप्रिल बुधवार रोजी येवला पंचायत समिती यांच्याकडनं मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागातील गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत असून यापैकी भुलेगाव, ममदापूर या गावांमध्ये अधिक पाणी टंचाई असल्याने पहाटेच टँकर येत असल्याने ग्रामस्थांच्या लांब रांगा लागत आहे। येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागामध्ये एकूण 13 गावांना व 2 वस्त्यांना 7 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून आणखी 4 ते 5 गावांचा पाणी पुरवठा टँकरद्वारे सुरू करण्यात यावा यासाठी प्रस्ताव आला असल्याची माहिती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अन्सार शेख यांनी यावेळी दिली आहे। उत्तरपूर्व भागातील पाणी टंचाई नियंत्रित ठेवण्यासाठी पंचायत समिती येवला व प्रशासनातर्फे पावले उचलली जात असून भुलेगाव गावात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई असून टँकरमध्ये टाक्यांमध्ये भरलेले पाणी चोरी जात असल्याची माहिती येथील स्थानिक महिलांनी दिली आहे। मेरा नाम सुरेखा गायकवाड है, मैं भुलेगाव पे रहती हूँ येवला तालुके में। हमको पानी बहुत कम है, हमको पानी चाहिए, हमको रात को पानी चोरी होता है यहाँ पे। हम टाकी में पानी भरते हैं, हमको पानी चाहिए, रेगुलर टैंकर चालू चाहिए। नाव रामेश्वर निकम, भुलेगावचं रहिवासी आहे, येवला तालुका। या ठिकाणी पावसाचं प्रमाण भरपूर प्रमाण झालं, पण परंतु काय झालं, अचानक पाऊस आपलं पाण्याचं प्रमाण कमी होऊन गेलं, पाण्याची पातळी खूप कमी प्रमाणात होऊन गेली। त्याच्यामुळं काय होतं आहे, पाण्याचं खूप ताणतण होते, मजूर लोक राहत आहे, त्यांना पाणी वेळेवर भेटत नाही, त्यामुळे त्यांची मजुरीवर कामावर जायला वेळ होतो आहे। त्यासाठी शासनाला आमची विनंती अशी आहे की पाणी शासनाने वाढवावे आणि त्याच्यात जे पाणी बी येतं त्याच्यामध्ये चोरी भरपूर मोठ्या प्रमाणात चोरी होते। रातच्या वेळेस पाणी सांडून देणे किंवा चोरी होणे असे अनेक प्रकारचे किस्से या ठिकाणी होत असतात, प्रत्येक गावात असो किंवा आमच्या गावात असो। त्यासाठी शासनाला आमची अशी विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात पाण्याचा पुरवठा द्यावा आणि आम्हाला पाणी द्यावा विनंती। सर, क्या कहना चाहेंगे, येवला तालुका में जो पानी की किल्लत की समस्या आ रही है उसके प्रशासन की ओर से क्या आपने कदम उठाया? येवला तालुके में हर साल अप्रैल मई के अंदर ये जो पूर्वोत्तर भाग जो है अपना येवला तालुके का, इसमें पानी की किल्लत होती है। और इस साल करीब 13 गांव और 2 वाड़ा, ऐसे 15 ग्राम पंचायत में 7 टैंकर अपने कार्यरत है जो पानी सप्लाई कर रहे हैं, और 7 टैंकर मिलके 18 ड्रिप्स पानी सद्य चालू है, और 6 गांव की रिक्वायरमेंट आई है, उन्होंने टैंकर महंगा है, उनका प्रोसीजर चालू है, उनका पंचनामे वगैरह होने के बाद उनको आगे की कार्रवाई की जाएगी। फिलहाल 18 ट्रिप से इन 15 गांवों को पानी सप्लाई किया जा रहा है। सर, ग्रामीण औरतों का ये कहना है उनकी जो टंकियों में पानी रहता है उसकी चोरी होती है, इसके बारे में आते हैं? नहीं, ये तो आप हम नहीं बता सकते कि आप कौन चोरी करता है क्या करता है, लेकिन हमारे जो टैंकर है ये जो गांव को पानी देते हैं वो गांव सार्वजनिक जो पानी का कुआ होता है या तो पानी की टाकी होती है उसमें पानी हम लोग भर दिया जाते हैं, फिर वहाँ से ये लोग पानी अपने उनके यूटेंसिल्स जो भी रहते हैं उससे वो भर के पानी लेते हैं। अब उधर लोकल लेवल में क्या चोरी वगैरह क्या कुछ होता होगा किरकोल, पर आप लोग हमारे लेवल तक कोई उसकी कंप्लेंट नहीं आई है। आपल्याकडे 4-चाकी अथवा 2-चाकी वाहन आहे मात्र इन्शुरन्स नाही, आपल्याला एका छताखाली टायर अलाइनमेंटच्या सुविधेसह इन्शुरन्सची देखील सुविधा मिळाली तर? या सर्व प्रकारच्या वाहनांच्या इन्शुरन्ससाठी आजच भेट द्या येवला शहरातील प्रसिद्ध आदित्य टायर्स अँड व्हील अलाइनमेंट सेंटर, फत्तेब्रुज नाका, येवला।